नमस्कार, मी नम्रता वागळे। आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। निवडणुका जाहीर झाल्या, आता उमेदवारी घोषित व्हायला लागली आहे। महायुती आणि महाविकास आघाडीतूनही आता उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध होतील। मुख्य लढाई या दोन राजकीय आघाड्यांमध्ये असली तरी सुद्धा इतर अनेक लहान पक्ष आणि त्यांच्या आघाड्या सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात। त्यांना मी छोटा अशासाठी म्हणतोय कारण विधिमंडळात त्यांच्यातल्या काहींचं अगदी अत्यल्प अस्तित्व आहे तर काहींचं अजिबातच नाहीये। एवढंच, अनेक छोटे पक्ष आणि आघाड्यांनी आपले उमेदवार देताना जातीय आणि धार्मिक समीकरणं, स्थानिक राजकारणाचा सखोल विचार करून उमेदवार दिलेले दिसत आहेत। प्रकाश आंबेडकरांसारख्या नेत्यांनी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देत असल्याचं जाहीर केलंय। अनेक मुस्लिम उमेदवार त्यांनी जाहीरही केलेले आहेत। MIM, प्रहार यासारख्या पक्षांचे मतांचे पॉकेट्स अनेक भागात आहेत आणि त्यांनी या पॉकेट्समध्ये उमेदवार दिल्यास तिथल्या मातब्बर दावेदाराला पाडण्याची ताकद या पक्षांमध्ये दिसून येते। अशा शक्यता आता हळूहळू समोर यायला लागल्यानंतर कोण कुणाची टीम बी, कोण कुणाची टीम सी असे आरोप सुद्धा होतील। पाडापाडीचं राजकारण, मत कापण्याचं धोरण वगैरे गोष्टींची राळ उठेल। पण या सगळ्यात एक नक्की की या छोट्या पक्षांना दुर्लक्षित करणं कुठल्याही मोठ्या आघाडीला धोक्याचं ठरणार आहे। तर असे हे छोटे पक्ष रिंगणात उतरण्यामागे त्यांची स्वतःची महत्वाकांक्षा मोठी असेल की मतांची पुंजी जमवण्यासाठी त्यांना उमेदवारीसाठी फूस लावलेली असेल? हे छोटे पक्ष मतकापे ठरणार की किंगमेकर ठरणार? छोटे पक्ष मोठ्यांचे गेम करणार का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि सचिव संजय लाखे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे। मी सुरुवातीला सिद्धार्थ मोकळे यांच्याकडे जाईन। सिद्धाजी, वंचितला मी लहान आघाडी अशासाठी म्हणते, जसं मी सुरुवातीला स्पष्ट केलं की विधिमंडळातलं त्यांचं असलेलं स्थान हे तुलनेनं महायुती महाविकास आघाडीच्या तुलनेत लहान आहे, म्हणून आपण एक छोटी आघाडी म्हणून त्याला समजून चालूया। पण ज्या प्रकारचे उमेदवार तुम्ही दिले, ज्या पद्धतीने तुमच्या उमेदवारा जाहीर झालेल्या आहेत, तुमच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हेही तितकंच खरं आहे। अनेक राजकीय विश्लेषक तसं सांगतायत, मात्र यामध्ये बरेचदा असा आरोप होतोय की तुम्ही कुणाची तरी टीम बी आहात, टीम सी आहात, कुणीतरी फूस लावल्यामुळे तुमचे उमेदवार हे अशा पद्धतीने दिले जात आहेत, ही जातीय समीकरणं, ती धार्मिक समीकरणं, असे अनेक आरोप तुमच्यावरती होतात। तुम्ही सगळ्याला या राजकीय कडबोळ्यात कुठे पाहता? कसं ते तुम्ही छोटी आघाडी म्हणतात, हरकत नाही, पण ते मी स्पष्ट केलंय, मी तुम्हाला लहान म्हणत नाही, मी विधिमंडळातलं स्थान यावर मी ते गणित सांगते। अगदी अगदी, मला काही त्याच्यावर आक्षेप नाही नोंदवायचा, फक्त मला त्याला जोड ही द्यायची की हिंदीमध्ये एक काय म्हणता येईल म्हण आहे किंवा कहावत आहे की छोटा पॅकेट बडा धमाका। तर तशा पद्धतीचा वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी राजकीय प्रयोग जो त्याच्याकडे पाहता येईल आणि आमच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, त्याचं एक मुख्य कारण हे आहे की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत जे दुर्लक्षित राहिलेले घटक आहेत, ज्यांच्याकडे मुळात इथल्या प्रस्थापित पक्षांनी कधी लक्षच दिलं नाही, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांच्या गरजा काय आहे, त्यांना प्रतिनिधित्व मिळतंय का, त्यांचं शिक्षणाचं काय म्हणणं आहे, त्यांच्या आरोग्याचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या रोजगाराचे काय प्रश्न आहेत, या सगळ्यांकडे सातत्याने जे दुर्लक्ष केलं गेलं आणि ज्यांना केवळ मतदान म्हणून गृहित धरलं गेलं, अशा सगळ्या शोषित वंचित पीडित घटकांची ही वंचित बहुजन आघाडी आहे। आणि हा घटक ज्यावेळेला जागृत होऊन मतदानाच्या स्वरूपात व्यक्त होतो त्यावेळेला तो काय करतो हे 2019 ला वंचित बहुजन आघाडीने सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे निश्चितच वंचित बहुजन आघाडीकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये। मात्र हे करत असताना एक गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की मागच्या वेळेला आम्ही या सगळ्या शोषित वंचित पीडित घटकांमध्ये एक राजकीय आत्मभान जागृत केलं आणि ते राजकीय आत्मभान जागृत झाल्यावर या मतदारांनी ज्या पद्धतीने मतदान केलंय त्याचे निकाल समोर आलेले ज्यावेळेला आपण पाहिले त्यावेळेला प्रचाराच्या दरम्यानही आताही अगदी तुम्ही ज्याचा उल्लेख केला कुठल्या तरी पक्षाची ए टीम किंवा बी टीम ठरवण्याचा आणि कुठल्या तरी एका गोटात लोटण्याचा एक निष्फळ प्रयत्न काही पक्षांकडनं केला जातो। तर त्याच्यावर एकच उत्तर आहे की त्यांना भारताची लोकशाही ही द्विपक्षीय किंवा अध्यक्षीय लोकशाही वाटत असेल तर त्या भ्रमातून त्यांनी बाहेर यावं। संविधानकारांनी, घटनाकारांनी या देशाला संसदीय लोकशाही दिलेली आहे आणि संसदीय लोकशाही ही बहुपक्षीय लोकशाही असते। ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हणालो की देश स्वातंत्र्य झाल्यापासून आजचा काय
ज्या समूहांना आवाज नव्हता, ज्यांना दुर्लक्षित ठेवला गेलं, ज्यांची कुठली दखल घेतली गेली नाही, ज्यांना सातत्याने केवळ मतदानापुरतं गृहीत धरलं, अशांचा आवाज बनवून जर एखादा पक्ष उभा राहत असेल तर निश्चितच हे जे पावणारावळ्याचं राजकारण करणारे आहेत, ज्यांना सतत सत्ता आपल्याच घरात राहावी असं वाटतं, ते ए टीम बी टीम काय झेड टीम पर्यंत कुठलीही नावं देऊ शकतात. त्यामुळे यांच्या नामकरणाला काही आम्ही घाबरत नाही किंवा त्याचा काही आम्ही फार दखल घेत नाही. मात्र आम्हाला आनंद एका गोष्टीचा आहे की इथला वंचित समाज जो यांच्यावरती काहीतरी आस लावून बसला होता की हे काहीतरी आमचं भलं करतील, हे आमचे राजकीय दृष्ट्या नेते आहेत आणि हे आमचे प्रश्न सोडवतील, त्या भ्रमातून आता तो समाज बाहेर आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जागरूक झालेला आहे, हे या ठिकाणी वंचितच्या प्रयोगाच्या निमित्ताने दिसून येते. बर, मी लाखे पाटील यांच्याकडे जाईन. संजय लाखेजी, मला आठवतं लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी सोबत येण्यासाठी वंचित स्वतःहून पाऊल पुढे टाकत होतं, पण वंचितला काही त्यावेळेला तुमची गणितं राहिली असतील आणि त्यावेळेला वंचितला जवळ करण्यात आलं नाही. विधानसभेला ती संधी होती, मात्र तरी सुद्धा वंचित आपल्याला स्वतंत्रच लढताना दिसतेय. आणि एक आहे की खूप मोठा वर्ग आहे जो आज वंचितचा मतदार आहे, जो महाविकास आघाडीसोबत कदाचित येऊ शकला असता, पण तसं काही झालेलं दिसत नाही. आता एक अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर वरळी आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ, ज्यामध्ये वंचितने तगडा उमेदवार दिलेला आहे, त्या ठिकाणी मनसे सुद्धा रिंगणामध्ये उतरेल. साहजिकच मतांची विभागणी होणार आहे, मातब्बर उमेदवार ज्यांना समजले जातात ते धोक्यात येणार आहेत. कसं बघता याकडे? लोकसभेच्या वेळेस महाविकास आघाडीनं आणि आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी अनेकदा सुसंवाद करून त्यांना भेटून त्यांना विश्वासात घेऊन महाविकास आघाडीमध्ये त्यांनी आलं पाहिजे या पद्धतीनं त्यांना सातत्यानं साथ घातली होती, अनेकदा त्यांच्यावर चर्चा केलेली होती. आजी बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी आदरणीय आहेत, त्यांची जी राजकीय भूमिका आमचे मित्र मोकळे यांनी सांगितली ती मान्यच आहे, ती मान्य नसायचं काही कारण नाही. परंतु जो दुसरा मुद्दा आहे या ठिकाणी की आपण म्हणताय की वरळीमध्ये किंवा इतर विधानसभा मतदारसंघामध्ये काय होईल, तर त्याचं विषय असा आहे की हरियाणाच्या निवडणुकीची आपण मोठ्या प्रमाणावर चर्चा करतो, परंतु जम्मू काश्मीरच्या निवडणुकीची आपण चर्चा करत नाही. जम्मू काश्मीरमध्ये लोकांना तिथल्या जनतेला ज्या पद्धतीनं वाटलं की विशिष्ट पक्ष मुफ्ती मोहम्मद यांचा नॅशनल मुफ्ती मोहम्मद यांचा जो पक्ष आहे पीडीपी म्हणता तुम्ही, तो पक्ष असेल किंवा पीडीपी महबूबा मुफ्ती यांचा किंवा एका अतिरेक्याला तुरुंगातून सोडून जो एक दुसरा पक्ष स्थापन केला होता, अशा पद्धतीचे पक्ष हे स्पॉन्सर पद्धतीनं त्या ठिकाणी करण्यात आले होते आणि जनतेच्या त्या लक्षात आल्यानंतर जनतेने या पक्षांना त्या ठिकाणी मतं दिले नाहीत. त्यांनी नक्की केलं होतं की नॅशनल कॉन्फरन्सला त्या ठिकाणी मतदान करायचं, काँग्रेसला तिथं मतदान करायचं आणि या आघाडीलाच आपल्याला मतदान द्यायचंय जी जम्मू काश्मीरच्या हिताचं या नंतर रक्षण करू शकेल. त्याच पद्धतीनं राज्यामध्ये सुद्धा आज वेगवेगळे प्रयोग होत आहेत. एकीकडे आम्ही आमच्या सगळ्या मित्रपक्षाला अकोमोडेट करण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव साहेब ठाकरे असतील, पवारसाहेब असतील किंवा काँग्रेसचे नेते असेल विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना एकत्र घेतोय आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून वेगवेगळ्या पद्धतीनं आघाड्या उभ्या करण्याचा आणि मतदान काटण्याचा प्रयत्न या ठिकाणी आतापासून होतोय. परंतु महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ, जनतेला सगळं कळतंय आणि ज्या लोकांना अशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जात आहेत किंवा त्यांचं उद्दिष्ट हे आहे की महाविकास आघाडीला पाडायचंय अशा पक्षाला राज्यातील सुज्ञ जनता थारा देणार नाही, हे मी आजच आपल्याला या ठिकाणी सांगतो. ठीक आहे, अजित चव्हाण, थेट आरोप तुमच्यावरती आहेत की राज्यामध्ये आता जे काही छोटे पक्ष नव्याने तयार झालेला आघाडा या सगळ्याला तुमची फूस आहे फक्त आणि फक्त मतविभागणी करून समोरचा उमेदवार पाडण्यासाठी. नम्रताजी, माझे मित्र सन्माननीय संजयराव लाखे पाटील यांच्या विधानाचा मी समाचार घेतो, पण तत्पूर्वी सिद्धार्थ राव जे म्हणाले मगाशी की हे जे पावण्यारावळ्यांचं राजकारण आहे ना, हे काँग्रेस राष्ट्रवादीचे गबर नेते सगळे पावण्यारावळ्यांचं राजकारण करतात. बघा, आधी आपण उलटा जाऊया. आज जम्मू काश्मीरचा विषय त्यांनी काढला. संजय दादा, जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानात्मक पद्धतीनं निवडणुका झाल्या, त्या माझ्या नेत्यांच्या नेतृत्वामुळं तिथं जे धाडसी निर्णय घेण्यात आले त्यामुळं झाल्या. ज्या जम्मू काश्मीरमध्ये
सर्वसामान्य एससी एसटी बांधवांना कधीच कुठल्याही आरक्षणाचा लाभ मिळाला नव्हता, त्यांना निवडणुकीत साधं मतदानाचा हक्क नव्हता. कुठं गेली होती हो तुमची लोकशाही त्यावेळेला? त्यामुळं काश्मीरची चर्चा झालीच पाहिजे हे लक्षात घ्या. ज्या परिस्थितीमध्ये एकही हिंसात्मक घटना न होता संविधानिक पद्धतीनं लोकशाही मार्गाचं सरकार तिथं अस्तित्वात आलंय, याला म्हणायचं लोकशाही. राहिला दुसरा विषय, नम्रताजी आम्ही विस्थापितातनं आता सत्तेत आलेलो आहोत, दोनपासनं इथपर्यंत आलेलो आहोत. भले आमचे विचार विरोधी असतील, परंतु संविधान जगलं पाहिजे आणि संविधानात्मक पद्धतीनं हा देश चालला पाहिजे. ही विचारधारा म्हणजे आमचे विचार वेगवेगळे असले तरी मूळ विचारधारा आमची हीच आहे. माननीय नरेंद्र मोदीजी सांगतात संविधान सर्वोच्च आहे, परंतु दुसरीकडे बघा सगळं पावण्या रावळ्यांचं राजकारण आहे. का? वंचित बहुजन आघाडीपासून सर्व छोट्या पक्षांना लोकशाहीने अधिकार दिलेले आहेत. भारतीय जनता पक्षासारखं त्यांनाही 2 पासून ते 500 पर्यंतचा पल्ला गाठण्याचा अधिकार आहे ना. परंतु काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची जी सरंजामशाही मानसिकता आहे, या म्हणजे बघा हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून 35 पासून पहिल्या जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हापासून सत्तेमध्ये असणारे सगळे कुटुंबच कुटुंब यांच्याकडे. आणि म्हणून मग काहीतरी वेगवेगळी नावं द्यायची आणि सत्तेत यायचं, अहो का नवीन माणसाला प्रयत्न करून. म्हणजे या मंडळींनी कधी कुठले प्रयोगच यशस्वी होऊ दिले नाही. अजित चव्हाणच्या 4 पिढ्या जाव्या लागल्या, त्यावेळेला अजित चव्हाणला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कुठेतरी राज्यामध्ये नेतृत्व करण्यामध्ये संधी मिळाली. सिद्धार्थजींना थेट कशी संधी मिळाली असती जर आदरणीय बाळासाहेबांनी वंचितचा प्रयोग केला नसता? तर मला असं वाटतं आम्ही सगळे वंचित घटकामधले आहोत. आणि मला या ठिकाणी एक अभिमानानं सांगायचंय की माझा पक्ष एकमेव पक्ष असा आहे. आपण आकडेवारी घ्या नम्रताजी, कदाचित या छोट्या पक्षापैकी कोणतरी आणखी एक मोठा होईल आणि तो सुद्धा अशी संधी देईल. सर्वाधिक एससी एसटी दलित आदिवासी यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आणण्यात, ओपनच्या जागेवरून सुद्धा लोकप्रतिनिधीमधून निवडून आणण्यात, देशाचा राष्ट्रपती करण्यापासून अनेक राज्यांचे मुख्यमंत्री. तुमच्या पक्षाचं मोटिव वगैरे सगळं ठीक आहे, आकडेवारी सुद्धा तुम्ही म्हणताय तशी असेल कदाचित अजित चव्हाणजी. मात्र मुद्दा असा असतो की लोकसभेचा अनालिसिस केला जातो, मुस्लिम मतं दलित मतं ही भाजपच्या अगदी व्यवस्थित विरोधात जाऊन त्यांनी कुठल्या पक्षांना मतदान सढळ हाताने केलेलं आहे, कुठल्या पक्षाला जवळ केलेलं आहे याची आकडेवारी समोर येते. आणि त्यानंतर अशा आघाड्या तयार होतात ज्यांना कदाचित दलित मतं आपल्याकडे खेचता येतील, असे पक्ष असतात जे डिक्लेअर करतात की आम्ही मुस्लिम मतदारांना सुद्धा योग्य प्राधान्य देणार आहोत. चूक काही नाही आहे त्यांनी मुस्लिम मुस्लिम उमेदवारांना रिंगणात उतरवण्यामध्ये, मात्र तो निर्णय कर्मधर्म संयोगाने भाजपच्या पथ्यावर पडतो. इथे राजकारणाचा वास येत असतो. नम्रताजी, अशा पद्धतीचं विश्लेषण निश्चितपणे आपण करू शकतो कारण ही लोकशाही आहे. परंतु कुणीतरी कुणाची तरी मतं खातो, मला असं वाटतं ही भावनाच किती चुकीची आहे. आमच्या पंतप्रधानांनी जबंद देशभरामध्ये आदरणीय मोदीजींनी ज्या सगळ्या योजना आणल्या त्या सर्वंकष सर्वसमावेशक सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणार आहेत. सबका साथ सबका विकास ही आमची घोषणा आहे. मुस्लिम भगिनींसाठी ट्रिपल तलाकच्या बाबतीमध्ये प्रयत्न केले म्हणून सर्वाधिक शिव्या आम्ही खाल्ल्या, परंतु त्याच मुस्लिम भगिनींनी भरभरून मतं आम्हाला दिली. आम्ही सर्वाधिक आदिवासींच्या करता काम केलं, राष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती अनेक राज्यांचे मुख्यमंत्री मंत्री आम्ही आदिवासी समाजाचे केले. आदिवासी राज्यांमध्ये नक्षलग्रस्त भागात जाऊन संघाच्या स्वयंसेवकांनी काम केलं, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं. ही कुणी नाकारला तरी ही वस्तुस्थिती आपण लक्षात घ्या. त्यामुळे हा ह्याच जातीचा तो त्याच जातीचा असं सगळं करून आम्ही ती मतं मिळवू असं निवडणुकीचे तोंडावर करणाऱ्यांना त्यांचे विचार लखला. पण छोट्या पक्षांनी प्रयत्नच करायचे नाही असं म्हणणं मला हे काही पटत नाही. मी आज भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असलो तरी मला याची पूर्ण जाणीव आहे आमच्या आधीच्या पिढ्यांनी काय परिस्थितीमध्ये पक्ष वाढीला सुरुवात केली होती, बांधणीला सुरुवात केली होती. त्यामुळे आव्हानात्मक परिस्थिती ही पक्ष विस्ताराकरता सर्वोत्तम परिस्थिती असते. त्यामुळे कोण कोणाची मतं खातो याला राजकारणात अर्थ नाही. बरं, ठीक आहे. इकडे मी सिद्धार्थ मोगळेंकडे येते. सिद्धार्थ मोगळेजी, आतापर्यंत जी चर्चा तुम्ही ऐकलेली असेल, भाजपकडे बोट दाखवलं की लहान पक्ष आघाड्यांना भाजपची फूस आहे आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीनुसार हे उमेदवार दिले जातात असा एक आरोप महाविकास आघाडीतर्फे करण्यात येतोय. नाही काय, आता भाजपचे प्रवक्ते जे म्हणत होते त्याच्यात फक्त मी काही गोष्टींची त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच फक्त घराणेशाहीचं किंवा पावना रावळ्यांचं राजकारण करतं असा जो काही समज होता त्याला भाजपने गेल्या काही वर्षामध्ये तडा दिलेला आहे.
म्हणजे काँग्रेसमधले भाजपमधले पाहुणे रावळे हे जातात कुठे हो दुसरीकडे, ज्या वेळेला सत्ता येते भाजपकडे तेव्हा हे सत्तेत जातात ना. आज किती लोकांची नावं मी यांना सांगू जे भाजप सोबत आलेले आहेत, त्यांच्या पाहुण्या रावळ्यांचं राजकारण करणारे. नगरचे विखे पाटील हे कुठले विस्थापित आणि वंचित आहेत ज्यांना भाजपने आश्रय दिलेला आहे. इंदापूरचे जे आता परत राष्ट्रवादीकडे गेलेत ते नाही तर कुठले विस्थापित होते. असे अनेक, किंवा अशोक चव्हाणांचं विस्थापन मला समजावून सांगावं अजितजींनी की हे कशा पद्धतीनं वंचित आणि ज्यांना भाजपने सामावून घेतलंय. त्यामुळे पाहुण्या रावळांचं राजकारण करण्यापासून कुठलेही हे प्रस्थापित पक्ष बाजूला राहिलेले नाहीयेत. ज्यांना जेलात टाकायची भाषा करत होते त्यांना पक्षात घेऊन मंत्रीपद दिलेली त्यांनी. ही 2014 पासूनची आतापर्यंत जी भाजपची नीती आहे, यादी काढता येईल आपल्याला, अनेक नावं सांगता येतील. मुद्दा हा आहे की सत्तेसाठी सगळं काही या पद्धतीचं राजकारण इथे केलं जातं. त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स हा जो काही भाजपचा नारा आहे किंवा जी काही पोझिशनिंग आहे ती काही वास्तवात आपल्याला आता दिसत नाही. त्यामुळे हे जे काही मिलीभगत आहे, किंवा हिंदीमध्ये खूप चांगला शब्द बघा नुराकुस्ती म्हणतात त्याला, की दोघांनी मिळून लढल्याचा आव आणायचा असा आवाज निर्माण करायचा की हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतायत आणि त्यात तिसरा आवाजच उभा राहू द्यायचा नाही. मग एकाने म्हणायचा हा त्याचा बी टीम आहे, त्याने म्हणायचं नाही त्यांचा संविधानिक अधिकार आहे, असं सगळं करत सगळा फोकस जो आहे तो या दोन पक्षांकडे ठेवायचा. सगळ्यांनी मिळून पाहुणे रावळे वाटून घ्यायचे. मग काँग्रेसमधले असलेले चव्हाण जे आहेत ते भाजपमध्ये जाणार, त्यांचे मेवणे असलेले चिखलीकर परत काँग्रेसकडे येणार, मग त्यांची बहीण एखाद्या विधानसभेमध्ये उभी राहणार आणि पुन्हा सगळे जे काही आहे ते चव्हाण कुटुंबाने त्यांचे पाहुणे रावळे यांच्याकडे नांदेड जिल्हा सारूत राहणार. हेच विखेंच्या बाबतीत घडणार, हेच आणखी कुठेतरी घडणार. म्हणजे ही सगळी फक्त नावं आणि जिल्हे बदलतील, परिस्थिती तशीच आहे. त्यामुळे भाजपने स्वतःला पाहुणे रावळ्यांच्या याच्यापासून आपण अलिप्त आहोत असं काही सांगू नये. तुम्ही जर काल बघितलं असेल तर पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी एक शब्द वापरला की महाराष्ट्राचं राजकारण हे मराठा खानावळ झालेलं आहे. इथे ओबीसी असतील, दलित असतील, आदिवासी असतील किंवा मुस्लिम असतील यांच्या वाट्याला काहीच येत नाहीये. फक्त या खानावळीमध्ये दोन लोकांना खाण्याची परमिशन मिळाली ते उपरे आहेत. एक भाजपच्या बाजूने फडणवीस असतील आणि मवियाच्या बाजूने ठाकरे असतील, बाकी सगळे मराठा नेतेच आहेत. हे मराठा नेते ठरवतील तेच होत आहे. मग ते एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, शरद पवार असतील, इकडे विखे असतील, थोरात असतील, या सगळ्या नेत्यांच्या याच्यामध्ये इतर समाजाचं वंचित घटकांचं नेतृत्व आहे कुठे? ही सगळी पक्ष जी काही लिडरशिप आहे या सगळ्या पक्षांची मराठा समाजाच्या हातामध्ये. आणि मग इथे ओबीसीचा आवाज कुठे, इथे आदिवासीचा आवाज कुठे? आज मुसलमानांच्या बाबतीमध्ये संविधान बचावच्या नाऱ्याखाली मवियाने मुसलमानांची, दलितांची, आदिवासींची मतं घेतली. मुसलमानांच्या संदर्भात इतके हल्ले होत आहेत, काय भूमिका घेत आहेत मवियाचे नेते? वक्फ बोर्डच्या संदर्भातलं बिल आलं, काय केलं तिथे राहुल गांधींनी किंवा शिवसेनेच्या खासदारांनी? या सगळ्या गोष्टी मुस्लिम समाज पाहतोय ना. त्यांना प्रतिनिधित्व नाकारला होता, 4-5 राज्यात मिळून एक सुद्धा खासदारकीचं तिकीट मुस्लिम समाजाने यांनी दिलं नव्हतं लोकसभेला, तरी सुद्धा या समाजाने यांना मतदान केलं. आणि आता विधानसभेला सुद्धा यांना नाकारण्याचीच परंपरा चालू ठेवायची. मुस्लिमांना हे प्रतिनिधित्व द्यायला तयार नाही. मुस्लिम संघटनांचे अनेक शिष्टमंडळ जाऊन यांना भेटतायत. म्हणजे एकीकडे आम्ही तुम्हाला संरक्षण देतो हे दाखवायचं त्यांची भीती घालून, आणि दुसऱ्या बाजूला तुमचं नेतृत्व संपवायचं, म्हणजे तुम्ही फक्त आमच्या ओंजळीने पाणी प्यायचं, तुमचं सक्षम नेतृत्व आम्ही उभा राहू देणार नाही. हीच इथली राजकीय परिस्थिती दिसते आणि याला कुठलेही प्रस्थापित पक्ष अपवाद नाही. बरं, अजित चव्हाणांना काही मुद्दा मांडायचा आहे? नाही, अकोला जिल्ह्यामध्ये काही प्रमाणामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची सत्ता होती, त्यावेळेला सिद्धार्थ तुकडेजी आपण कुणाकुणाला संधी दिली, किती ओबीसींना संधी दिली, किती दलितांना आपण संविधानिक पदांवरती, जिल्हा परिषदेची भिल्लापासून लोकांना आम्ही झेडपीमध्ये, जिल्हा परिषदेच्या एका जातीचं, धर्माचं किंवा कुटुंबाचं राजकारण नाही, अतिशय चांगलं आहे. आपण आता असं करा, मला फक्त या निमित्ताने सिद्धार्थजी मला एक आव्हान फक्त आपल्याला करायचं आहे देतो की जसं भारतीय जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष हा सामान्य कुटुंबातला होतो, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष हा कोणतरी सामान्य होतो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या चिरंजीवांना प्रोजेक्ट करण्याऐवजी सामान्य एखाद्या कार्यकर्त्याला युवा नेता म्हणून प्रोजेक्ट करावं, ते करतील का? वंचित घटकातले नेते तुम्ही घेतलेले तुमच्याकडे, त्यांचं जरा काय विस्थापन आहे आणि त्यांना कसं तुम्ही हे करता जरा ते जरा समजावून सांगा ना. सिद्धार्थजी त्यांचं म्हणणं ऐकूया, मी तुम्हाला वेळ देते, काउंटर करायला वेळ देते. अजित चव्हाणजी, सिद्धार्थजी कसं आहे बघा, ठीक आहे, मला माहिती आहे की आपल्याला भारतीय जनता पार्टीला विरोध करावा लागणार आहे, त्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या देशामध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संविधानिक दर्जा नव्हता. मंडल आयोग कधी आला? आता मोदीजींनी तो संविधानिक दर्जा दिला. वर्षाला 40,000 तरुण फायदा घेऊन डॉक्टर्स होणार आहेत. ओबीसींची जवळपास 13,000 मुलं एमबीबीएसला ऍडमिशन मिळणार आहे त्यांना. कुणी केलं हे?
माननीय नरेंद्र मोदीजींनी केलं, या देशाचे एक नव्हे तर दोन दोन आदिवासी समाजामधले राष्ट्रपती केले, कुणी केले? माननीय नरेंद्र मोदीजींनी केले. आपण पाहताय की दरवर्षी सातत्यानं किती मोठ्या प्रमाणावरती ज्या जनजातींना फायदा द्यायचा असतो त्याचं वर्गीकरण करावं लागतं. काँग्रेसच्या काळामध्ये हे झालं का हो? अजिबात झालं नाही. आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आमच्या डीएनए मध्ये काय आहे, तर आमच्या डीएनए मध्ये आहे सर्वसमावेशकता. या देशामधला मूल निवासी, या देशामधला आदिवासी, या देशामधला दलित याला वोट बँक म्हणून आम्ही वापरत नाही. या देशामधली मुस्लिम बंधू त्यांना आम्ही वोट बँक म्हणून वापरत नाही. साधा सोपा विषय कायदा आमच्या मुस्लिम भगिनींना काँग्रेसनं हक्क नाकारला होता. मुद्दा अजित चव्हाण तुमचा लक्षात आलेला आहे. माझी वेळ संपत आली आहे, माझी वेळ संपत आली. काउंटरला मला थोडासा वेळ द्यावा लागेल. सिद्धार्थ मोकळे आपल्याला सरसकट सिद्धाजी, मग मला संजय लाखेंकडे पण यायचं. सिद्धाजी थोडक्यात, या ठिकाणी आरक्षणाची वाट लावण्याचं काम सत्तेत बसलेल्या भाजपने केंद्रात आणि राज्यातही केलं, आणि विरोधी भागावर बसलेल्या काँग्रेसच्या आघाडीने सुद्धा केंद्रात आणि राज्यात केलेले. त्यामुळे एकत्र संजय लाखेने काही म्हणायचं आहे. संजय लाखे जी, शेवटचं मिनिट आहे माझ्याकडे. एसटीच्या आरक्षणामध्ये क्रिमिनलर घालून इथल्या समाजाला आरक्षणातून बाद करणार आहे नम्रताजी. या राज्यामध्ये त्यामुळे तुम्ही आरक्षणाच्या माध्यमातून अजितजी आता बोलू द्या मला. सिद्धार्थजी आपले शेवटचे मिनिट आहे. संजय लाखे आपण वेळ देऊया. 20 वर्षापासून बोला नम्रताजी. गेल्या 2.5 वर्षापासून या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत. मुंबई महानगरपालिकेपासून राज्यातील सगळ्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, यांच्या निवडणुका होऊ दिल्या जात नाहीत. आणि निवडणुका होण्याच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील हे काही करत नाहीत. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की लाखो ओबीसीचे पद जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्यांचं आरक्षण आहे ओबीसी समाजाचं, ते त्या पदापासून वंचित ठेवण्याचं काम या राज्यामध्ये जर कुणी केलं असेल ते भारतीय जनता पक्षानं केलंय. ओबीसीचं राजकीय आरक्षण संपवण्याचं पाप या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष करतोय. आणि त्यावेळेस अजित चव्हाण जी भूमिका मांडतायत, जे काही मगरीचे आसरू या ठिकाणी ओबीसीसाठी घालतात त्याला काही किंमत राहत नाही. कारण की त्यांना मुद्दा इथे असा आहे ना लाखे पाटीलजी की राज्यामधला मराठा ओबीसी वाद हा सगळ्यांच्या समोर आहे, धनगर आदिवासी वाद सगळ्यांच्या समोर आहे. मात्र ज्या वेळेला निवडणुका येतात आणि त्या निवडणुकांमधल्या उमेदवारी एक एक करून जाहीर व्हायला लागतात, त्यावेळेला ही सगळी जातीपातींची गणितं, समाजाची गणितं ही कागदावरती यायला लागतात. आता एखाद्या मतदारसंघामध्ये जर मुस्लिम बहुल मतदारसंघ तो असेल, साहजिक तिथे मुस्लिम उमेदवार द्यायचा प्रयत्न हा सगळ्यांकडनं केला जातो. मात्र ती मुस्लिमांची मतं कुणाकडे जात आहेत, ती मतं फोडता येतील का, या दृष्टीने जर कुठे पॅरलल ताकद त्या मतदारसंघात उभी केली जात असेल तर त्यांना कुणाची फूस आहे, यांना विनिंग मेजॉरिटी आहे का यांच्याकडे, की हे फक्त मतं पाडण्यासाठी उमेदवार या ठिकाणी आलेला आहे, ही सगळी गणितं ज्यावेळेला मांडली जातात त्यावेळेला हे टीम बी टीम सी वगैरे आरोप सगळे सुरू होत असतात. अर्थात जसा सुरुवातीला आपल्या चर्चेत उल्लेख झाला, प्रत्येक पक्षाला आपल्या संविधानाने मोठा होण्याचा, निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे आणि प्रत्येक पक्ष त्या दृष्टीने प्रयत्न करतो असं संवैधानिक भाषेत तरी आपण आत्ता म्हणूया, बाकी राजकारण आपल्या डोळ्यासमोर आहेच. सिद्धार्थ मोकळे, अजित चव्हाण आणि संजय लाखे पाटील सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुळा इथेच शमलाय. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.